आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. सराफा बाजारात चांदी किलोमागे 5,845 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण, 1,415 रुपयांनी स्वस्त. ठाणे पालिकेची विद्युत वाहनांसाठीची चार्जिंग स्थानक कागदावरच, ठाणे शहरात 67 पैकी 10 जागा पालिकेने निश्चित करून देखील चार्जिंग स्टेशनची उभारणी नाही. एका क्लिकवर आता 12,000 सेवा संस्थांचा रेकॉर्ड मिळणार, सभासदांच्या माहितीसह संस्थेचे लेखापरीक्षण वेळेत पूर्ण होणार, खोट्या माहितीवर येणार प्रतिबंध येणार असल्याचा दावा. मुंबई विमानतळावर 1,70,00,000 रुपयांचं सोनं जप्त, तस्करीच्या 4 प्रकरणांमध्ये सीमाशुल्क विभागाची कारवाई. पुणे नगर महामार्गावर 2 दिवस अवजड वाहतूक बंद, जरांगे पाटलांची मंगळवार बुधवार या मार्गावरून पदयात्रा असल्याने पुणे वाहतूक विभागाचे आदेश. पुणे विमानतळावरील गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त, 26 जानेवारी पर्यंत दिल्लीहून येणारे आणि दिल्लीला जाणारे 2 विमानं दररोज रद्द, प्रवाशांना फटका. पुणे विमानतळावरच्या डीजी यात्रेचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली, आता अवघ्या काही सेकंदात टर्मिनलवर प्रवेश करता येणार. मुंबईतील स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे युथ रॅलीचं आयोजन, लाला लजपतराय कॉलेज ते वरळी प्रभादेवी मरीन लाईन चर्चगेट या मार्गांवरून काढण्यात आली भव्य रॅली.